चोरी करण्यात चपळ असणाऱ्या चोरास चोरी करून जाताना नागरिकांनी पकडले असून या 21 वर्षाच्या चोरट्याकडून पेल्लार पोलिसांनी 26 तोळे सोने, चांदी, मोबाईल, रोकड असा एकूण 17,31,000 मुद्देमाल जप्त केला आहे. पेल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुंगारेश्वर परिसरात एका घरात चोरी करताना धीरज गुलाब मौर्या वय 21 या चोरट्याला नागरिकांनी पकडले. यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केले. पेल्लार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे, पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे निरीक्षक सोपान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा अधिक तपास केला असता पेल्लार वालीव दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. या घरफोडीतील 26 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 888 ग्रॅम चांदी, 10 मोबाईल, 58,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 17,31,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्याचे 17 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्यावर मांडवी, वालीव, तुलींज, नालासोपारा, नायगाव पोलीस ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. या घटनेबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे. तुंगारेश्वर परिसरात रिंकू सिंग नावाची महिला आहे, तिच्या तक्रारीवरून आपण घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तर त्यात विशेष असा आहे की तो आरोपी त्यांच्या घरात घुसलेला असताना त्यांनी प्रथम ते घराचं कुंडी तोडून घरात प्रवेश केला आणि कपाट तोडत असताना लोकांना आवाज आला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांनी बाहेरून कडी लावली. तर त्याला कळालं की लोकांनी बाहेरून कडी लावली तर त्यांनी वरचा पत्रा कट करून तो घराच्या बाहेर निघाला आणि तो पळत असताना लोकांनी पोलिसांनाही कळवलं. पोलीस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि तो पळत असताना पब्लिकने आणि पोलिसने त्याला पकडलं. पब्लिक त्याला मारण्याच्या तयारीत असताना पोलिसने ताबडतोब त्याला ताब्यात घेतलं आणि सुरक्षितरित्या त्याला पोलीस स्टेशनला आणलं. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याचं बारकाईने या ठिकाणी इंटरोगेशन करण्यात आलं. इंटरोगेशन करतेवेळी त्याला त्याचा पूर्व इतिहास बारकाईने तपासण्यात आला. त्यांनी यापूर्वी 5 गुन्हे केल्याचे पोलिसांना लक्षात आलं आणि त्याची बारकाईने त्याची चौकशी करत असताना असं लक्षात आलं की हा फक्त दिवसाच घरफोडी करतो आणि त्याला फक्त घरफोडी करताना 5 ते 7 मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. तेवढ्या याच्यात तो घर पूर्ण साफ करायचा आणि निघून जायचा. तर त्याच्याकडून पेल्लार पोलीस स्टेशनचे एकूण 15 गुन्हे उघडकीस आले आणि 1 गुन्हा दहिसर पोलीस स्टेशनचा उघडकीस आला आणि 1 वाली पोलीस स्टेशनचा. आणि यापूर्वी त्याचे जे 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत त्यापैकी वालीव, नायगाव, नालासोपारा, तुळींच आणि मांडवी पोलीस स्टेशनचा असे इतके गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे याला जी सवय आहे, याला ऑनलाईन गेम्स जे आहेत ते खेळायची त्याला व्यसन आहे. म्हणजे विशेष करून लुडो, विंजो, रश अशा नावाचे जे ॲप्स गेम्स आहेत, ऑनलाईन गेम्स, त्याच्यावरती तो खेळतो आणि पैसे संपल्यानंतर परत चोरी लागतो. सुमारे तो 2 ते 3 वर्षापासून हे काम करतो. या अगोदर तो रंगनगोटी पेंटिंगचं काम करायचा. तर याच्याकडून साधारणतः 17,31,360 रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यात 26 तोळे सोनं, 888 ग्रॅम चांदी, 58,000 रुपये कॅश आणि एकूण 10 मोबाईल असा अंदाजे 17,50,000 माल त्याच्याकडून घरातून जप्त करण्यात आला हा विशेष आहे. तर हे कामगिरी बजावण्यासाठी तुमचे पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लब्धे साहेब, क्राईम इन्स्पेक्टर देवकर साहेब, त्यांचे डिटेक्शन टीमचे इन्चार्ज APR सोपान पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण डिटेक्शन ब्रांचची टीम यांनी प्रचंड मेहनत घेतली. या कामासाठी वेळोवेळी कमिशनर CP पांडे साहेब, ॲडिशनल CP पाठक साहेब आणि DCP बावचे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या वरिष्ठांच्या पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांची संपूर्ण टीम यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे
अत्यंत महत्वाचा आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि आतापर्यंत त्यांनी जे गुन्हे केले त्यातली 80% प्रॉपर्टी ती बरामद करण्यात आलेली आहे. हे विशेष आहे.